नमस्कार विद्यार्थ्यांनो, तर आज आपण इयत्ता 12वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी यातला पेपर 2 म्हणजेच काय FB यातला 17वा चॅप्टर शेवटचा EOT हॉइस्ट क्रेन व लिफ्ट यांची ओळख यामधला पुढचा पार्ट बघणार आहोत लिफ्टबद्दल। यालाच मराठीत आपण उद्वाहक असे म्हणतो। तर याचे आता मागच्या लेसनमध्ये आपण ही डायग्राम बघितली। आता यामध्ये लिफ्टच्या यंत्रणेमधील महत्त्वाचे भाग आपण बघणार आहोत। बघा त्यातला लिफ्टचा पहिला भाग आहे यंत्रणेमधला, पहिला म्हणजे प्रवासी केबिन। तर या मुख्य बांधणीमध्ये माइल्ड स्टील, स्टीलचा एक प्रकार आहे माइल्ड स्टील, तर याच्या फॅब्रिकेशनपासून हे बनवलेली असते व ते ॲल्युमिनियम शीटने कव्हर केलेले असते, म्हणजे ॲल्युमिनियमचा जो बारीक पत्रा असतो त्याच्याने ते कव्हर केलेले असते। बऱ्याचसा भाग हा इंटेरियर डिझाईनद्वारा सजविला जातो आणि यासाठी लाकूड व लॅमिनेट याचा वापर केला जातो। प्रवासी क्षमतेनुसार त्याचा आकार निश्चित केला जातो। जर प्रवासी हे जास्त वाहून न्यायचे असतील तर त्यासाठी मोठ्या आकार निश्चित केला जातो। जर 2 ते 3 प्रवासी असतील तर त्याप्रमाणे मिनिमम 4 प्रवाशांची ही उद्वाहक असते किंवा लिफ्ट असते, तर त्यानुसार त्याचा आकार हा निश्चित केला जातो। आणि त्यानुसारच वरील बाजूस फोर्स व्हेंटिलेशन करण्यासाठी योग्य क्षमतेचा फॅन देखील बसवलेला असतो। या लिफ्ट यंत्रणेतील आता दुसरा भाग आहे वेट बॅलन्सिंग। तर प्रवासी केबिनचे स्वतःचे वजन व अधिकतम प्रवाशांचे वजन यांचा एकत्रित विचार करून तेवढेच वजन वेट बॅलन्सिंगसाठी वापरले जाते। हे वजन प्रवासी केबिनला पुली व वायर रोप, तुम्ही वायर रोप बघितला असेल, म्हणजे स्टील किंवा ॲल्युमिनियमच्या बारीक तारा एकत्र पिळून एक असा रोप किंवा दोर तयार केला जातो, त्याला म्हणायचं वायर रोप। त्याच्या सहाय्याने हे जोडलेले असते। तसेच याचे दुसरे टोक हे मोटर शाफ्टला जोडलेल्या कलेक्टिंग रोप ड्रमभोवती गुंडाळलेले असते। बघा पुन्हा एकदा सांगते, वेट बॅलन्सिंग म्हणजे काय, तर प्रवासी केबिनचे स्वतःचे वजन व अधिकतम प्रवाशांचे वजन यांचा एकत्रित विचार करून तेवढेच वजन वेट बॅलन्सिंगसाठी वापरले जाते। हे वजन प्रवासी केबिनला पुली व वायर रोपच्या सहाय्याने जोडलेले असते। तसेच याचे दुसरे टोक मोटर शाफ्टला जोडलेल्या कलेक्टिंग रोप ड्रमभोवती गुंडाळलेले असते। बघा आपल्याला या ठिकाणी आकृती दाखवली आहे ही। बघा लिफ्टचे विविध भाग, आकृती 18.5 यामध्ये या ठिकाणी दिसतं आहे बफर चॅनल, त्यानंतर हे गव्हर्नर टेन्शन शिव असेंब्ली। बघा या ठिकाणी आयरो दाखवत आहे, त्यानंतर हे फायनल लिमिट स्विच, इकडे बाजूला आहे कार बफर, त्यानंतर हे डायरेक्शनल लिमिट स्विच, त्याच्यावर आहे काउंटर वेट गाईड रेल, नंतर लँडिंग एंट्रान्स, इकडे काउंटर वेट, त्यानंतर हे ट्रॅव्हलिंग केबल, या ठिकाणी कार सेफ्टी, हा आहे ब्रेस रॉड, सेफ एज, टो गार्ड, डोअर ऑपरेटर, फायनल लिमिट स्विच, रोलर गाईड, हॉइस्ट रोप, कार गाईड रेल, गव्हर्नर, मोटर जनरेटर सेट, त्यानंतर कंट्रोलर, या साईडला आहे हा सिलेक्टर, त्यानंतर गिअर्ड मशीन। अशा प्रकारे ही लिफ्टची आकृती आपल्याला दाखवली आहे। बघा मुलांना, आता ज्या ठिकाणी ग्रील स्वरूपात बसवलेली असते, म्हणजे जो दरवाजा असतो लोखंडी ग्रीलच्या स्वरूपात, तो जर तुम्ही बंद केल्यानंतर लिफ्टचं खाली आणि वर जाणं ऑब्झर्व केलं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं की लिफ्टच्या खाली एक वेट बसवलेलं असतं, तेच तर बॅलन्सिंग वेट। बघा या ठिकाणी हा जो पार्ट आहे आपल्याला खाली आणि वर मुवमेंट करताना तुम्ही बघितला असेल। बघा या ठिकाणी ही एक दुसरी आकृती आहे लिफ्टच्या ड्रम पुली रोप
यांची अरेंजमेंट कशी केलेली असते त्यासाठी बघा. या साइडला हा दाखवला आहे काउंटर वेट, त्यानंतर हा प्लॅटफॉर्म, कार स्लिंग, क्रॉस हेड, हॉइस्ट केबल, त्यानंतर एंड ऑफ केबल अटॅच टू ड्रम, इलेक्ट्रिक मोटर. या ठिकाणी हे सर्कल दिसते, हे आहे इलेक्ट्रिक मोटर. त्यानंतर लिफ्टिंग ड्रम या साइडला ही आहे सेकंड पुली. त्यानंतर ही आहे ट्रॅक्शन ड्रम अरेंजमेंट. या ठिकाणी बघा वर इलेक्ट्रिक मोटर बसवली आहे. त्यानंतर हे केबल रॅप अराउंड ड्रम अँड डाऊन टू काउंटर वेट. या ठिकाणी हे काउंटर वेट दाखवले बघा. त्यानंतर खाली कॉम्पेन्सेटर पुली इन बेसमेंट. बघा मुलांना सोपी आहे ही आकृती, 2 ते 4 मार्कांना परीक्षेत येऊ शकते. आता पुढचा तिसरा भाग आहे पुली व वायर रोप सेट. तर पोलादापासून, पोलाद या मटेरियलपासून बनवलेल्या व योग्य खाच असलेल्या पुली कलेक्टिंग ड्रम जवळ एक, तसेच लिफ्ट आणि केबिनच्या वर दुसरी व वेट बॅलन्सिंगसाठी तिसरी, अशा किमान 3 पुली या ठिकाणी असतात. पहिली कुठे? कलेक्टिंग ड्रमच्या जवळ, दुसरी लिफ्ट केबिनच्या वर आणि तिसरी वेट बॅलन्सिंगसाठी, अशा 3 पुली या ठिकाणी वापरलेल्या असतात. या सर्व पुलिया स्टील वायर रोपच्या सहाय्याने एकमेकांना जोडलेल्या असतात आणि त्या पोलादपासून बनवलेल्या असतात. यांच्यामुळे मोटरमध्ये निर्माण झालेली मेकॅनिकल शक्ती प्रवासी केबिनला ट्रान्सफर होते. पुलीला व रोपला वंगण किंवा लुब्रिकेशन करू नये, कारण त्यामुळे स्लिप होण्याची शक्यता जास्त असते. चौथा पार्ट आहे आपला मोटर. तर विद्युत शक्तीपासून यांत्रिक शक्ती निर्माण करण्यासाठी, म्हणजेच काय, इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. विद्युत शक्तीपासून यांत्रिक शक्ती निर्माण करण्यासाठी लिफ्टच्या यंत्रणेमध्ये 3-phase AC ट्रॅक्शन मोटरचा वापर केला जातो. ही मोटर जनरेटर मोटर प्रिन्सिपलवर आधारित काम करते. त्यामध्ये कमीत कमी इलेक्ट्रिकल एनर्जी लॉस होऊन, म्हणजेच काय, पॉवर लॉस होऊन, कमीत कमी असा पॉवर लॉस होऊन जास्तीत जास्त मेकॅनिकल पॉवर तयार होत असते. विद्युत शक्तीपासून चुंबकीय शक्ती व चुंबकीय शक्तीपासून यांत्रिक शक्ती, असे याचे स्वरूप असते. व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्हद्वारा मोटरचे नियंत्रण केले जाते. ही मोटर लो स्पीड व हाय टॉर्क तयार करत असते. लो स्पीड आणि हाय टॉर्क असं हे तयार करत असते मोटर. सध्या स्टेपर गिअर्ड मोटर्स या जास्त प्रमाणात वापरल्या जातात. त्यानंतर पाचवा पार्ट आहे आपला VFD. बघा VFD म्हणजेच काय? व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. तर मोटर नियंत्रण करण्यासाठी हे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह या आधुनिक प्रणालीचा वापर करण्यात येतो. यामुळे मोटरचा लॉस कमी होतो व ती जास्त गरम न होता जास्त काळ उत्तम कार्यरत राहू शकते. त्यानंतर आहे ब्रेकिंग प्रणाली. प्रवासी केबिन इच्छित स्थळी थांबण्यासाठी मोटरच्या मुख्य ड्रायव्हिंग शाफ्टच्या जवळ ड्युअल पद्धतीची ब्रेकिंग यंत्रणा बसवलेली असते. ब्रेक ड्रम व इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्लच सिस्टीम हे त्याचे महत्त्वाचे भाग आहेत. याशिवाय न्यूमॅटिक ब्रेक सिस्टीमचा बॅकअपही त्याला दिलेला असतो. अशी दुहेरी ब्रेकिंग सुविधा पुरविल्याने प्रवासी केबिन इच्छित स्थळी अगदी स्थिर राहू शकते. त्यानंतर सातवा पुढचा पार्ट आहे लिफ्ट शाफ्टवरील. तर प्रवासी केबिन इमारतीमध्ये ज्या चौकोनी अथवा आयताकृती डक्टमधून वर खाली करत असते त्याला लिफ्ट शाफ्ट असे म्हणतात. यामध्ये पोलादापासून बनवलेले रोल बसविलेले असतात. रेल्स असल्याने लिफ्ट आजूबाजूला न सरकता फक्त वर आणि खाली सरकते. बघा विद्यार्थ्यांनो, आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल, जर तुम्ही लिफ्टची
ज्यावेळी कन्स्ट्रक्शन काम चालू असतं त्यावेळी बरोबर चौकोन किंवा आयताकृती त्या ठिकाणी खाच केलेली असते, त्याला म्हणायचं डक्ट. तर यामध्ये लिफ्ट, लिफ्टचा शाफ्ट असतो, म्हणजे पूर्ण लिफ्ट त्या ठिकाणी बसवलेली असते आणि ही पोलादापासून असते बनवलेली, आणि रेल त्या ठिकाणी बसवलेले असतात. रेल्स असल्याने लिफ्ट ही आजूबाजूला न सरकता फक्त ती वर आणि खाली जाऊ शकते. आठवा आहे गिअरबॉक्स. तर मोटरचा वेग नियंत्रित व कमी करण्यासाठी गिअरबॉक्सचा वापर केला जातो. यामध्ये वर्म गिअर्स हा एक गिअरचा प्रकार आहे. वर्म गिअर्स हे बसवलेले असतात. हा गिअर बॉक्स मोटर शाफ्ट व ब्रेकिंग प्रणाली यामध्ये बसवलेला असतो. बाहेरील नियंत्रक, नववा पार्ट आहे बाहेरील नियंत्रक, म्हणजेच काय एक्सटर्नल कंट्रोलर. तर बाह्य नियंत्रकामध्ये लिफ्ट ज्या मजल्यावर आहे त्याचा नंबर डिस्प्ले होतो. लिफ्ट खाली येत आहे की वर जात आहे त्याचा डिस्प्ले बसविलेला असतो. त्याचप्रमाणे लिफ्टला कॉल करण्याची सुविधा यामध्ये उपलब्ध केलेली असते, म्हणून याला कॉल बॉक्स असेही म्हणतात. पुढचा आहे आतील नियंत्रक किंवा इंटरनल कंट्रोलर. तर लिफ्ट केबिनच्या आतमध्ये प्रवासी किंवा वापरकर्ता आल्यावर त्याला ज्या मजल्यावर जायचे आहे त्या मजल्याचा नंबर दाबून डेस्टिनेशन कॉल देत असतो, म्हणून याला डेस्टिनेशन बॉक्स असे म्हणतात. डेस्टिनेशन बॉक्समध्ये लिफ्ट लॉक चावीसह तसेच डोअर क्लोज व ओपन स्विच, फॅन, लाईट, इमर्जन्सी कॉल, कॉल बेल इत्यादी स्विच आणि डिस्प्ले बसवलेले असतात. 11 नंबरचा भाग आहे इतर सोयी. तर प्रवासी केबिनमध्ये डेस्टिनेशन बॉक्सच्या व्यतिरिक्त इमर्जन्सी लाईट, टेलिफोन, अलार्म, स्टॉप व होल्ड, CCTV कॅमेरा, फायर पुश बटन, ॲक्सिडेंट पुश बटन, ओव्हरवेट अलार्म, आरसा इत्यादी ज्यादा सोयी सुविधा ग्राहकांच्या मागणीनुसार पुरविल्या जातात. त्यानंतर पुढचं आहे सेफ्टी डोअर. तर प्रत्येक मजल्यावर लिफ्ट थांबण्याच्या ठिकाणी लिफ्ट डोअर समोर येणारे सेफ्टी डोअर असते. लिफ्ट ज्या मजल्यावर येऊन थांबले तरच फक्त त्याच मजल्यावरच्या सेफ्टी डोअरचा स्विच ओपन होतो. इतर सर्व मजल्यावरचे सेफ्टी डोअर लॉक बंद राहतात. फक्त त्याच मजल्याचा सेफ्टी डोअरचा लॅच उघडला जातो. लिफ्ट डोअर उघडणे शक्य होते. लिफ्ट आलेली नसताना सेफ्टी दरवाजा उघडला जाऊन डक्टमध्ये वापरकर्ता पडण्याचा अपघात टाळला जावा यासाठी ही सुरक्षा असते. कोणत्याही मजल्यावरचे सेफ्टी डोअर उघडे असेल तर लिफ्ट सुरू होऊ नये अशी सुरक्षा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली असते. त्यानंतर आहे लेवल सेन्सर्स. तर लिफ्ट डक्टमध्ये प्रवासी केबिन जेव्हा एखाद्या मजल्यावर थांबते तेव्हा ते योग्य जागी थांबण्यासाठी इन्फ्रारेड लेवल सेन्सर्सचा वापर केला जातो. याप्रमाणे केबिनचा दरवाजा उघडण्यासाठी व नीट बंद करून लॉक करण्यासाठी सुद्धा विशिष्ट यांत्रिक रचनेचा व लिमिट स्विचचा वापर केला जातो. पुढचा 14 नंबरचा आहे ओव्हरलोड किंवा ओव्हर कॅपॅसिटी सेन्सर, ओव्हरलोड सेन्सर्स म्हणा त्याला. तर लिफ्टमध्ये जास्त प्रवासी वजन झाल्यास तो बझर चालू करतो व लिफ्ट चालू होण्याचे कार्य थांबवतो. प्रवासी वजन कमी केले असता लिफ्टचे कार्य पूर्ववत चालू होते. 15 नंबर आहे नियंत्रण सर्किट. तर प्रत्येक लिफ्टमधील नियंत्रण प्रणाली उत्पादक मॉडेल वापरलेला VFD यानुसार वेळोवेळी वेगवेगळी असते. त्याकरता सर्व्हिस मॅन्युअल पाहणे आवश्यक असते. आता आपण याची कार्यप्रणाली बघूया. चार मार्कांना ही कार्यप्रणाली विचारली जाऊ शकते. तर बघा, जेव्हा आपण एखाद्या मजल्यावरून लिफ्ट कॉल देतो तेव्हा तो सिग्नल लिफ्टमधून बसविलेल्या नियंत्रण कक्षाला जातो. हा नियंत्रण कक्ष अत्याधुनिक अशा मायक्रोप्रोसेसरवर आधारित यंत्रणेने सुसज्ज असल्याने त्याचे योग्य ते कोडिंग डिकोडिंग करून मोटरला ऑन करण्याचा संदेश दिला जातो व मोटर ऑन होऊन ड्राईव्ह शाफ्टला जोडलेल्या पुली फिरायला लागतात व त्यामुळे लिफ्ट संदेशानुसार खाली सोडली जाते अथवा वर ओढली जाते.
यासाठी पुली व वायर रोप यंत्रणा वापरली जाते. प्रवासी केबिनच्या विरुद्ध दिशेने वेट बॅलन्सिंग यंत्रणा प्रवास करीत असते. प्रवासी केबिन योग्य जागी आल्यानंतर केबिनचा दरवाजा उघडला जातो व बंद केला जातो. यानंतर कॉलनुसार लिफ्ट वर किंवा खाली जाते. आता यामध्ये बघा महत्त्वाच्या बाबी किंवा मुद्दे. तर AC थ्री फेज ट्रॅक्शन मोटर, जनरेटर मोटर टाईप, हिचा वापर या ठिकाणी केला जातो. त्यानंतर VFD कंट्रोलर हा या ठिकाणी एक मुख्य भाग असतो. त्यानंतर वेग हा 3 मीटर पर सेकंड किंवा 500 फूट पर प्रति मिनिट असा असतो. त्यानंतर योग्य दर्जा व सुरक्षेसाठी खालील मानकांचा वापर केला जातो. पहिला अमेरिकन सोसायटी फॉर मेकॅनिकल इंजिनियर ASME, त्यानंतर ISO 22559 22559 सुरक्षेसाठी. त्यानंतर ISO/TC 178 तांत्रिक समिती लिफ्ट. त्यानंतर लिफ्टचे डिझाईन करताना ज्या विशेष बाबींचा विचार केला जातो त्यातली पहिली बाब म्हणजे वापरकर्ते प्रवासी संख्या, किती प्रवासी वापर करणार आहेत ते. त्यानंतर मजल्यांची संख्या व एकूण उंची. त्यानंतर नियमित प्रवासी संख्या व वजन. त्यानंतर ओव्हरलोड प्रवासी संख्या व वजन. इतर ज्यादा सोयी सुविधा, लिफ्टचा अपेक्षित वेग, या सर्व बाबींचे सर्वेक्षण करून केबिनचा आकार पर प्रवासी क्षमता ठरविली जाते व या प्रवासी क्षमतेनुसार संपूर्ण वजन मोजून मोटरचा साईज व स्पेसिफिकेशन ठरविले जाते. तर अशा प्रकारे आपला हा लेसन 17वा चॅप्टर पूर्ण संपला आहे आणि आपला सिलॅबसही सगळा संपला आहे मुलांनो. तर आता मी तुम्हाला जे क्वेश्चन पेपर पाठवले आहेत ते सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही घड्याळीत 3 तास लावायचे आहेत आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. 2.5 ते 3 तासात तुमचा पेपर संपला पाहिजे अशी तुम्ही प्रॅक्टिस करा. आता तर आता सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. आपण अधूनमधून पुन्हा मीटिंग घेत राहणार तरी